नमस्कार, मी आकाश डावखरे. आपण पाहता अल्पावधीत लोकप्रिय ठरलेली वृत्तवाहिनी आपला आवाज. जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी परिसरातील भारतीय सैनिकांच्या घरी मिठाई वाटप करण्यात आलंय. अहोरात्र देशाची सेवा करणाऱ्या भारतीय सैनिकांच्या घरी जाऊन शिवभूमीपुत्र प्रतिष्ठानच्या वतीनं महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींची प्रतिमा आणि मिठाईचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत अनोखा उपक्रम साजरा करण्यात आलाय. याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी. प्रतिष्ठानचे अमित भाऊ असतील, पंडित शेठ असतील, विनायक भाऊ असतील किंवा त्यांचा सर्व मित्र परिवार, अतिशय एक स्तुत्य उपक्रम म्हणून की देशाच्या सेवेसाठी जी लोक काम करतात आणि ज्यांच्यामुळे आपण ह्या भारत देशामध्ये सुरक्षित आहोत. की सुरक्षितता ही कोणताही व्यवसाय आणि उद्योग सुरू करण्यासाठी महत्त्वाची असते. ती जबाबदारी सीमेवरती जे पेलवतात, आपल्या खांद्यावरती घेतात, त्यांचा सन्मान करायचा आणि त्यांना आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करतायत हा एक आत्मविश्वास द्यायचा हा एक सुत्य उपक्रम ह्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी संपन्न होत असतो. आज योगायोगाने आमचा सर्वच तरुण वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये गावचे सरपंच, विविध मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्रत्येक क्षेत्रातील माणूस ज्यावेळी सीमेवरील माणसाच्या एखाद्या सन्मानातून उतराई होण्याचा प्रयत्न करतो तर खऱ्या अर्थानं त्याचा आत्मविश्वास तर वाढणार आहे की राखेतून उंच भरारी घेणाऱ्या त्या फिनिक्स पक्षाचा आत्मविश्वास त्या सैनिकामध्ये निर्माण होईल. असा जे आमचा सीमेवरती काम करणारा सैनिक, आमचा वर्गमित्र की ज्याच्यामध्ये आम्ही विटूदांडूपासून सुरुवात केली आणि आमचं वरिष्ठ पातळीवरचं शिक्षण ज्याच्याबरोबर पूर्ण केलं, तो विशाल गंगाराम पाचपुते आमचे माजी उपसरपंच, ज्येष्ठ बंधू शरदराव यांचे बंधू आणि गंगारामदादांचे संस्कार याच्यामध्ये विशाल मोठा झाला आहे. विशाल मिलिटरीमध्ये का गेला? सरपंच साहेब, मला थोडंसं सांगायचं की मिलिटरीमध्ये जाणं म्हणजे खडतर प्रवास, की त्या ठिकाणी माणसं टिकली नाही. आपल्या परिसरातली बरीचशी माणसं मिलिटरीमध्ये सहभागी झाली आणि पूर्ण सर्व्हिस करणाऱ्यामध्ये कोण असेल तर त्यामध्ये मला विशाल दिसतोय. कारण ह्या कठीण परिस्थितीमधून पुढं जात असताना आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्यावरती आहे. चार पैसे इकडे आणायचे आणि मग मिलिटरीमध्येच का जायचं? आत्मविश्वास विशालमध्ये होता. विशाल एक चांगल्या प्रकारचा खेळाडू आहे. आजही त्याच्यामध्ये ती गेम आम्ही बऱ्याच वेळा पाहतो. विरोबा स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून आम्ही एकत्र खेळलो आणि विशाल मिलिटरीमध्ये जात असताना स्वतःला त्याने एवढं डेव्हलप केलं की मिलिटरीमध्ये गेल्यानंतर एम ए पूर्ण केलं, नंतर त्याने बी एड पूर्ण केलं. आज शिक्षणशास्त्राची पदवी त्याच्याबरोबर आहे. तो नंतर जर मिलिटरीमधून बाहेर आला तर स्वतः एक उत्तम प्रकारचं शिक्षक म्हणून सुद्धा या समाजव्यवस्थेमध्ये काम करेल. म्हणून विशाल तो अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतोय. आम्हाला सुरक्षितता देण्याचं काम ज्यावेळेस हे संरक्षण विभाग किंवा डिफेन्स मिनिस्ट्री करते त्यामध्ये तू काम करतोय. आम्हा सर्व तरुण सहकाऱ्यांच्या वतीनं, विशेषतः वडगाव ग्रामस्थांच्या वतीनं ते अभिमानाचं आहे. तुला पुन्हा एकदा दिवाळीच्या तर शुभेच्छा आहेत, परंतु ह्या संरक्षण खात्यामध्ये काम करत असताना तू त्याही खात्यामध्ये उच्च उच्च पदावर निश्चित जाशील. तुझं भविष्य काळ निश्चित उज्ज्वल आहे, यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. गेली पाठीमागे 2 वर्षापूर्वी असा कार्यक्रम केला होता. आपले ग्रामपंचायत सदस्य विनायकजी लांडगे, विनोद भाऊ निलक, आमेक पवार, संदीपजी निलक, बंडू राठोड, हे सर्व मंडळी एकत्र दरवर्षी येतात आणि अशा प्रकारे आपल्या गावामध्ये जे मिलिटरीमध्ये काम करतात त्यांचा सत्कार करायचा की ज्यांच्या जीवावरती आपण सुखाचं आणि समृद्धीचं जीवन जगू शकतो. सीमेवरती अतिशय तसा पाहता अतिशय खडतर भागामध्ये तो आहे. शिलाँगमध्ये काम करतोय, इथं मला वाटतं बर्फाळ प्रदेश आहे, अतिशय थंड असं हवामान आहे की त्या ठिकाणी आपण राहू शकत नाही. परंतु त्या ठिकाणी विशाल जो आहे तो चांगल्या पद्धतीने झुंज देतोय. बर्फाळ भागामध्ये काम करणं तितकंसं सोपं नाही. तर या ठिकाणी आणि आज आपण पाहतो की सीमेवरती संरक्षण जे जवान करतात त्यांच्यामुळे आज आपण देशामध्ये सुखी आणि समृद्धीने राहू शकतो. जर हे जवान त्या ठिकाणी नसतील सीमारेषेवरती तर कधीही देशामध्ये युद्ध जे आहे ते भडका घेऊ शकतं. अशा प्रकारची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आज आपण पाहतो की सीमारेषेवर मग भारत पाकिस्तानमध्ये जो ताणतणाव वाढलेला आहे किंवा इतर देशांमध्ये सुद्धा जो ताणतणाव सीमारेषेवर आपल्याला पाहायला मिळतो, तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने हे जवान त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात, किल्ला लढवतात. म्हणून आज आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपलं जीवन जगू शकतो. या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये तसं पाहता विशालने शिक्षण घेतलं. आमचे
गंगा पाटील पाचपुते ग्रामपंचायतीचे माजी सदस्याने आपण पाहतो की प्रत्येक सामाजिक कामामध्ये त्यांचा हिरिरीने सहभाग असतो, नव्हे तर त्यांना त्या कामाची सामाजिक कामाची या कुटुंबाला मुळात आवड आहे. मग गंगा पाटील असतील, त्यांचे चिरंजीव शरदजी पाचपुते जे गावचे माजी उपसरपंच होते, आज विशाल असेल तो सुद्धा आज समाजाचं किंवा देशाचं संरक्षण करण्याचं मोठं काम करतोय. तर या ठिकाणी आपण पाहतो की गावामध्ये तीन चार चार पाच जण आहेत की ज्याच्यामध्ये पूर्वी आपले तुकाराम काशीबा पाचपुते यांनी काही वर्ष मिलिटरीमध्ये काम केलं, या ठिकाणी आता विशाल जो आहे तो मिलिटरीमध्ये काम करतोय, आपले दौलत थोरतांचे चिरंजीव दिनेश थोरात आहेत ते मिलिटरीत काम करतात, मला वाटतं विशाल निलक जो आहे तो SRP मध्ये त्या ठिकाणी आहे, त्याचप्रमाणे महेश नरवडे एक त्या ठिकाणी शिवाजीराव नरवडेंचा चिरंजीव तो जो आहे तो त्या ठिकाणी मिलिटरीमध्ये काम करतोय. हे चार पाच जवान जे आहेत ते आपल्या गावामध्ये झालेले आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये गंगादादांचं हे कुटुंब शेती व्यवसायात काम करीत असताना कुणीतरी त्या ठिकाणी आपल्या घरातला मुलगा कुठेतरी गव्हर्नमेंट जॉबला असावा सरकारी नोकरीत असावा ही त्यांची नेहमी इच्छा राहिली. आज विशालचे मला वाटतं 15 वर्ष जे आहेत ते मिलिटरीमध्ये पूर्ण होतात, आता 2-3 वर्षांनी त्याची रिटायरमेंट असेल असं वाटत नाही पाहिल्यानंतर की तो आता रिटायरमेंटला त्या ठिकाणी आलाय, पण 3 वर्षांनी त्याची रिटायरमेंट आहे. त्या दिवशीच म्हटला तो की एक्सटेन्शन सुद्धा सर्व्हिसमध्ये मला मिळू शकतं, 22 वर्षापर्यंत सुद्धा मी सर्व्हिस करू शकतो, परंतु परिस्थिती जी आहे ती त्यानुसार तो त्या ठिकाणी ठरवणार आहे की व्यवसाय करायचा आहे की त्यांनी शिक्षण सुद्धा ही सर्व्हिस करत असताना त्या ठिकाणी त्याने आपलं ग्रॅज्युएशन सुद्धा कम्प्लीट केलंय. बाहेरून तो पेपर मला वाटतं 12वी त्यांनी इंटरनल केली आणि नंतर FY पासून बाहेरून त्यांनी शिक्षण घेतलं, म्हणजे शिक्षणाने सुद्धा तो परिपूर्ण झालेला आहे आणि त्या ठिकाणी सर्व्हिस सुद्धा तो चांगल्या प्रकारे करीत आहे. त्याचं वास्तव्य जे आहे तो पुण्यामध्ये राहतो, परंतु सर्व्हिस जी आहे ती शिलाँगमध्ये तो त्या ठिकाणी करतो. आपल्या निवृत्ती बॉन्डचे भाचे सुद्धा त्या ठिकाणी नवनाथ मला वाटतं दिघे हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये शिकले, नवनाथ दिघे, तर तो सुद्धा त्या ठिकाणी मला वाटतं आता कुठे तो सुद्धा त्या ठिकाणी मिलिटरीमध्ये सर्व्हिस करतोय. त्या ठिकाणी देशाचं संरक्षण जे आहे नवनाथ दिघे सुद्धा त्या ठिकाणी देशाचं संरक्षण करतोय. अशा प्रकारे नातेवाईक किंवा आपल्या गावातील जे मुलं आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम करतायत, त्यांचा सार्थ अभिमान नक्की आम्हा ग्रामस्थांना त्या ठिकाणी आहे की विशाल तू नक्कीच पुढचं तुझं आज सरांनी सांगितलं की तुझ्यामध्ये शिक्षणाने तू परिपूर्ण आहे, तू खेळामध्ये सुद्धा आम्ही पाहिलंय की तुमच्या कुटुंबामध्ये पहिल्यापासून हे गुण आहेत खेळाचे गुण, मग शरद असेल कोंडीभाऊ आप्पा असतील विशाल असेल ही सर्वच मंडळी खेळामध्ये सुद्धा आपल्याला प्रवीण आहेत किंवा त्यांना ईश्वराने चांगल्या प्रकारची देणगी जी आहे ती शरीरयष्टीची देणगी नैसर्गिक देणगी त्या कुटुंबाला दिलेली आहे. तर खरोखर उत्तरोत्तर तुझी अशाच प्रकारे प्रगती हो अशी या ठिकाणी मी आम्ही सर्व उपस्थितांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने ईश्वराकडे प्रार्थना करतो की तुझी अशाच प्रकारे उत्तरोत्तर प्रगती हो, तू कुटुंबाचं नाव जे आहे त्याचा लौकिक जो आहे तो त्या ठिकाणी वाढवावा अशी या ठिकाणी मी प्रार्थना करतो, तुला शुभेच्छा देतो आणि थांबतो. या प्रसंगी आमचे मंगेश गाडगे सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे साई लक्ष्मी पत संस्थेचे संचालक ते आहेत, सतीश पाचपुते सर उपस्थित आहेत, सर्वच या ठिकाणी तरुण मित्र सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो.